मुख्यमंत्री बदलण्याची प्रक्रिया काँग्रेसने देखील सुरू केली होती आणि त्यावेळेला राधाकृष्ण विखे पाटलांचं नाव हे मुख्यमंत्री पदामध्ये जोरात होतं. पहिल्या रांगेमध्ये योगायोगाने आम्ही दोघं शेजारी बसलो होतो आणि राधाकृष्ण विखेंनी सांगितलं की अंकुशराव, मला मुख्यमंत्रीपदाची संधी आली आहे आणि लवकरच मी मुख्यमंत्री होणार आहे. जर पवारसाहेबांच्या मनामध्ये विख्यांबद्दल जर का आकस असता तर त्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना संमती दिली असती का, हा माझा प्रश्न आहे. नगर जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये अशी चर्चा होती की विखे कुटुंबीय आणि पवार कुटुंबियांमध्ये एक वैर आहे, नेमकं काय ते काय वाद येतो? तुम्हाला सांगू का की ज्या वेळेला तसं जर का पवारसाहेबांच्या मनामध्ये विखे कुटुंबियाच्या बाबतीमध्ये आकस असता तर 2009 ते 2014 या निवडणुकीमध्ये पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते, अजितदादा उपमुख्यमंत्री होते. योगायोगाने दादा म्हणजे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं फारसं सख्य नव्हतं. निवडणुका डोळ्यासमोर आल्यानंतर शेवटच्या क्षणाला मुख्यमंत्री बदलण्याची प्रक्रिया काँग्रेसने देखील सुरू केली होती आणि त्यावेळेला राधाकृष्ण विखे पाटलांचं नाव हे मुख्यमंत्री पदामध्ये जोरात होतं. मला आठवतंय की घोल्यांच्या घरातलं लग्न शिवगावला होतं, त्या लग्नासाठी ऋतुराज बाबाही आले होते, अजितदादाही आले होते, राधाकृष्ण विखे आले होते. कदाचित राधाकृष्ण विखेंना आठवेल की नाही मला सांगता येणार नाही, पण माझ्या मात्र आजही ते वाक्य लक्षात आहेत. लग्नामध्ये पहिल्या रांगेमध्ये योगायोगाने आम्ही दोघं शेजारी बसलो होतो आणि राधाकृष्ण विखेंनी सांगितलं की अंकुशराव, मला मुख्यमंत्रीपदाची संधी आली आहे आणि लवकरच मी मुख्यमंत्री होणार आहे. आणि पवारसाहेबांनी फार मोठी भूमिका घेतली, माझ्या बाजूने त्यांनी शब्द दिला आहे. हे राधाकृष्ण विखे पाटलांनी घोल्यांच्या लग्नामध्ये आम्ही दोघं शेजारी बसलं असताना मला सांगितलं होतं. जर पवारसाहेबांच्या मनामध्ये विख्यांबद्दल जर का आकस असता तर त्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना संमती दिली असती का, हा माझा प्रश्न आहे. पण तरी पण एक अशी चर्चा केली जाते विखे पवारांचा काय वयर आहे नेमकं, कधीपासून ही सुरुवात झाली? नाही आता ते फार जुन्या गोष्टी तर मला सांगता येणार नाहीत किंवा पवारसाहेबांकडनं आहे नाही, पण बाळासाहेबांचा अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहिल्यानंतर जो पवा त्यांना पराभव लागला तो त्यांच्या जिवारी लागला. कारण नगर जिल्ह्याचं राजकारण थोरात असतील, गडाख असतील, विखे असतील, राजळे असतील, ही अशी दिग्गज मंडळींच्या हातामध्ये होतं आणि त्या हातामध्ये विखेंचा पराभव झाला. आणि नाही म्हणलं तरी मग त्यापासून थोडंसं राजकारणाला वेगळी कलाटणी लागली. मग भाऊसाहेब थोरात त्यांचं उदय मोठा आला, बाळासाहेब थोरात मोठ्या प्रमाणामध्ये आले. ते कदाचित त्यांच्या मनामध्ये असतील, साहेबांच्या मनामध्ये काही किलमिश असेल असं मला तरी वाटत नाही.